नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत नाश्त्यासाठी एक मस्त पौष्टिक पदार्थ, मेथी आणि ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ। हे थालीपीठ बनवायला कोणत्याही भाजणीची गरज नाही। घरात ज्वारीचं पीठ असलं तर ही थालीपीठं अगदी झटपट तयार होतात। भाजणीची थालीपीठं तर आपण नेहमीच करतो, पण अशा पद्धतीने केलेली मेथी आणि ज्वारीच्या पिठाची थालीपीठं चवीला खूपच छान होतात। थालीपीठाची भाजणी आणि भाजणीचं थालीपीठ याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती रेसिपी तुम्ही पाहू शकता। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मग पाहूया पौष्टिक थालीपीठ। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ मी चाळून घेतलं आहे। पीठ चाळूनच घ्यायचं, म्हणजे यात जर कुठे कचरा असेल तर तो निघून जातो। आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घालूया आणि यानंतर आपण यामध्ये 1/2 कप पोहे घालायचे आहेत। पोहे मी 15 मिनिटाआधी स्वच्छ धुवून घेतले आणि ते पाण्यात भिजत ठेवले होते। 15 मिनिटांमध्ये पोहे छान भिजले गेलेत। आता आपण हे हाताने थोडेसे कुस्करून घेऊया आणि आता आपण हे पोहे या पिठामध्ये काढून घेऊया। यानंतर आपण यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं। 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून हिंग घालायचा। 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून पांढरे तीळ आणि इथे मी 4 कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या, 10-12 मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं पाणी न घालता मिक्सरला लावून असं जाडसर ठेचा करून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालूया। आणि यानंतर आपण यामध्ये 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 कप बारीक चिरलेली मेथी घालायची आहे। मेथी मी आधी स्वच्छ निवडून घेतली, त्यानंतर पाण्याने धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण ही सगळी मेथी यामध्ये घालूया। आधी आपण ही सगळी साहित्य कोरडीच मिक्स करून घेऊया, कारण आपण यामध्ये भिजवलेले पोहे घातलेत, पोह्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे। सगळी साहित्य आधी मिक्स करून घेतली म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज बरोबर येईल आणि थालीपीठाचं पीठ पातळ होणार नाही। अशा पद्धतीने सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्या चॅनलवर भाजणीचं थालीपीठ, थालीपीठाची भाजणी उपलब्ध आहे, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता। सगळी साहित्य मिक्स करून झाली आहेत। आता आपण यामध्ये थोडं पाणी घालूया आणि पीठ मळून घेऊया। थोडं पाणी घालायचं म्हणजे पीठ जास्ती पातळ होणार नाही। जसं आपण नेहमी थालीपीठासाठी पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्ती घट्ट नाही किंवा जास्ती पातळ नाही। अशा पद्धतीने आपण थोडं पाणी घालूया आणि पीठ मळून घेऊया। पहा, आपलं पीठ मळून झालं आहे। मी असं पीठ मळून घेतलेलं आहे, जास्ती घट्ट नाही किंवा पातळ नाही। आता आपण यामध्ये 2 टीस्पून तेल घालूया आणि हे पीठ पुन्हा हलकंसं मळून घेऊया। तेल यामध्ये मिक्स करून घेऊया। पिठात तेल मिसळून झालं की आपलं थालीपीठाचं पीठ तयार आहे। आपण आता थालीपीठं थापायला घेऊया। थालीपीठ थापण्यासाठी इथे मी पोळपाटावर कॉटनचा स्वच्छ कपडा घेतला आहे। कपडा आपण ओला करून घ्यायचा आहे। थालीपीठ थापण्यासाठी आपण कॉटनचाच कपडा वापरायचा आहे। नायलॉनचा कपडा किंवा प्लास्टिकचा कागद अजिबात वापरायचा नाही आहे। तुम्ही केळीचं पान वापरू शकता। पुन्हा आपण या कपड्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। आपण मळून घेतलेल्या पिठातला 1 मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि तो आपण हातावर गोल करून असा चपटा करून घ्यायचा आहे। यानंतर इथे मी प्लेटमध्ये पांढरे तीळ घेतलेत। ह्या आपण तीळ लावून घेणार आहोत। याला अशा पद्धतीने तीळ लावून घ्यायचे। आपण असे वरून तीळ लावले म्हणजे थालीपीठ खाताना ते दाताखाली आले की छान लागतं। अशा पद्धतीने आपण थालीपीठ थापून घेऊया। हाताला पीठ चिकटत असेल तर आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं। तुम्ही थालीपीठ थापून झाल्यानंतर वरून देखील तीळ पेरून घेऊ शकता किंवा तिळाची बाजू तळाकडे ठेवूनसुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता। थालीपीठ आपण खूप जास्ती जाड किंवा पातळ करायचं नाही आहे आणि मध्यम आकाराचंच थालीपीठ थापून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आपलं थालीपीठ थापून झालं आहे। मी मध्यम आकाराचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे। आता आपण पुन्हा हात ओला करून घेऊया आणि अशा पद्धतीने वरून फिरवून घ्यायचा। थालीपीठ थापताना जो बोटांचा आकार आलेला असतो तो अशा पद्धतीने ओला हात फिरवल्यामुळे नाहीसा होतो।
आपण जेव्हा थालीपीठ भाजतो तेव्हा ते एकसारखं भाजलं जातं। अशा पद्धतीने कडासुद्धा आपण अगदी हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। आता आपण थालीपीठाला होल करून घेऊया। 5-6 अशा पद्धतीने होल करून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा थालीपीठ भाजतो तेव्हा यामध्ये थेंबथेंब तेल सोडता येतं आणि मग थालीपीठ खरपूस भाजलं जातं। पुन्हा एकदा बोटाने एकसारखं करून घ्यायचं अशा पद्धतीने। आता आपलं थालीपीठ भाजण्यासाठी तयार आहे। एक थालीपीठ भाजत असताना आपण दुसरं थालीपीठ थापून घ्यायचं। तव्यावर घालताना अशा पद्धतीने कपडा उचलायचा आणि अलगद तव्यावर घालायचं। थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी गॅसवर मीडियम फ्लेमवर तवा चांगला गरम करून घेतलाय। त्यावर आपण 3-4 थेंब तेल घालायचं आणि आता आपण तव्यावर थालीपीठ घालूया। अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने कपडा काढून घ्यायचा आहे। यानंतर आपण या होलांमध्ये 1-2 थेंब तेल घालूया। 2-2 थेंब तेल घालायचं आणि कडेने सुद्धा थोडंसं तेल सोडायचं। गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवायची आणि 35-40 सेकंदांसाठी यावर झाकण ठेवायचं। 40 सेकंदांनंतर आपण झाकण काढायचं। आपण यावर झाकण ठेवल्यामुळे थालीपीठाला वरून तडे जात नाहीत आणि थालीपीठ आतपर्यंत छान भाजलं जातं। झाकण काढल्यानंतर 10-15 सेकंद वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर आपण वरून पुन्हा थोडंसं यावर तेल घालायचं। आणि आता आपण हे थालीपीठ पलटून घ्यायचं। पहा तळाकडून किती सुंदर रंग आलाय, छान भाजलं गेलंय। पुन्हा आपण या होलांमध्ये 2-2 थेंब तेल घालायचं, कडेने सुद्धा थोडंसं तेल सोडायचं। लो मीडियम फ्लेमवर भाजल्यामुळे ती छान खमंग आणि खरपूस भाजली जातात। एवढ्या वेळात तळाकडची बाजू छान भाजली नसेल तर पुन्हा थोड्या वेळाने थालीपीठ पलटून दोन्ही बाजू छान खमंग खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। आता आपण तळाकडची बाजू मिनिटभर भाजून घेऊया आणि त्यानंतर थालीपीठ पलटूया। एक थालीपीठ भाजण्यासाठी 2-2.5 मिनिटं तरी लागतात। एक बाजू जर व्यवस्थित भाजली गेली नसेल तर आपण थालीपीठ पुन्हा पलटून दोन्ही बाजू छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता तळाकडची बाजू देखील छान भाजली गेली आहे। पहा आपण याला वरून तीळ लावले, दिसायलाही छान दिसतं आणि थालीपीठ खायलाही चविष्ट लागतं। अशाच पद्धतीने आपण राहिलेली थालीपीठं करून घेऊया आणि गरम गरम सर्व करूया। तयार आहेत मेथी आणि ज्वारीच्या पिठाची थालीपीठं। तुम्हाला मी एक थालीपीठ उचलून दाखवते। पहा आपण तीळ लावले ते किती छान दिसत आहेत आणि दोन्ही बाजू पहा किती छान खमंग भाजल्या गेल्यात। आपण थालीपीठ तोडून देखील पाहूया। पहा अगदी छान खुसखुशीत थालीपीठ तयार झालंय। आपण यामध्ये पोहे घातले त्यामुळे ते छान खुसखुशीत होतं। आपण यात मेथी घातले तरीही थालीपीठं अजिबात कडू लागत नाहीत। अशाच पद्धतीने मेथी आणि ज्वारीच्या पिठाची थालीपीठं घरी तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला ती नक्कीच आवडतील आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।